प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या असून त्या सोडवाव्यात जेणेकरून त्यांची काही दिवसांनी येऊन ठेपलेली दिवाळी गोड जाईल असे म्हणत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे उपस्थित होत्या. निवेदनात पुढे म्हटले आहे की पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत, त्यामुळे समस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असून केळी पीक विमा काढण्याची मुदत सुद्धा संपली आहे. शेतकरी संभ्रमात आहे. तसेच शासन निर्णय 2020-21 मधून केळी पीक विमा योजनेचे प्रमाणके म्हणजेच ट्रिगर आणि नुकसान भरपाईमध्ये केलेल्या बदलामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. त्यावेळी आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, चंदुलाल पटेल आदींची उपस्थिती होती. सगळे प्रतिनिधी जिल्ह्यातले या ठिकाणी मी हजर आहोत आणि आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी, विशेष करून जे केळी उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्या विम्याच्या विषयी आम्ही तक्रार करायला या ठिकाणी आलेलो आहे, निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहे. गेल्या जवळपास 2-3 महिन्यापासून आम्ही भांडतोय की या विम्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने जे निकष बदललेले आहेत, म्हणजे गेल्या 5 वर्षापासून जे निकष होते ते निकष तुम्ही आताही सुरू करावेत, तसेच ठेवावेत अशी आमची मागणी आहे. परंतु राज्य सरकारने या बाबतीतले सगळे निकष बदलून टाकलेले आहेत आणि या निकष बदलामुळे या केळी उत्पादक शेतकऱ्याला, म्हणजे मी तुम्हाला दाव्याने सांगेल की एकासुद्धा शेतकऱ्याला यावर्षी लाभ मिळणार नाही. म्हणजे एवढे शेकडो कोटी रुपये तुम्ही विम्याचे आमच्याकडून घेणार आणि 1 रुपया सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार नसेल, मला मग ही योजना कुणासाठी आहे? ही योजना त्या विमा कंपन्यांसाठी आहे का पुढाऱ्यांसाठी आहे त्यांचे खिसे गरम करायला का शेतकऱ्यांसाठी आहे? हा आमचा मूळ प्रश्न आहे. मला वाटतं यातून सगळा फायदा 100% विमा कंपन्याला होणार आहे. त्यांच्याकडून मिळणारा जो लाभ आहे तो मंत्र्यांना, सरकारला या ठिकाणी होणार आहे वैयक्तिक, आणि शेतकऱ्यांचा मात्र सगळा सत्यानाश यात होणार आहे. एवढा मोठा खर्च करून केळी उत्पादक शेतकरी केळी पिकवतो आणि शेवटी मग निसर्गाच्या कृपेमुळे त्याच्यावर जर तशी वेळ आली, वाईट वेळ आली, तर त्याला विमा कंपन्यातून जर 1 रुपया मिळत नसेल तर मग सरकार कशासाठी आहे आणि या योजना कशासाठी आहेत? आमचं म्हणणं आहे, गेले 5 वर्ष आमचं सरकार असताना जे सगळे निकष लागू होते, जे नॉर्म्स होते, ते आता चालू ठेवा. उगाच केंद्र सरकारने असं केलं तसं केलं, बोट दाखवायचं आणि आपण मोकळं व्हायचं, आज झटकून आपले खिसे गरम करून, मला वाटतं हे आता यापुढे चालणार नाही. आज सगळे या भागातल्या जिल्ह्यातले केळी उत्पादक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की जर 4-5 दिवसांमध्ये या संदर्भामध्ये विचार झाला नाही तर येत्या 9 तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन या जळगावमध्ये करू, जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या कार्यालयासमोर करू आणि रस्ता रोको करू. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.